लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्यातील धनगर समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणांमध्ये अनुसूचित प्रवर्गातून म्हणजे एसटी मधून आरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयानं काल शुक्रवारी फेटाळून लावली आहे। अनुसूचित जाती जमाती प्रवर्गांमध्ये कोणाला समाविष्ट करायचं अथवा वगळायचं हे राष्ट्रपतींच्या हातात असून या संदर्भातील घटनात्मक निर्णयांमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, तो अधिकार केवळ संसदेलाच आहे असं स्पष्ट करत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठानं याचिका फेटाळून लावलेली आहे। खंडपीठाच्या या निर्णयामुळे गेली 7 वर्ष आरक्षणासाठी न्यायालयीन लढा लढणाऱ्या राज्याच्या धनगर समाजाला हा मोठा धक्का मानला जातोय। काल शुक्रवारी उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयात उच्च न्यायालयानं काय टिप्पणी केली आहे त्यावर एक नजर टाकूयात। धनगर हाच धनगर समाज असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा मान्य करत आम्ही तसा निर्णय दिला असता तर राज्यात गोंधळाची परिस्थिती उद्भवली असती। मुळात 1964 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं बी बसवलिंगप्पा विरुद्ध डी मुन्नी चिन्नप्पा प्रकरण तसेच प्रकाश कोकणे प्रकरणाच्या निकालपत्रकात धनगड आणि धनगर या संदर्भातील संभ्रम दूर केलेला आहे। धनगर आणि धनगड हे वेगळे समाज नसून धनगर हाच धनगड समाज आहे। केवळ टायपोग्राफिक चुकीमुळे महाराष्ट्रातील समाज धनगड ऐवजी धनगर म्हणून यादीत आला आणि या समाजाला एसटी प्रवर्गातून वगळण्यात आलं असा दावा याचिकाकर्त्यांनी केलेला होता। खंडपीठानं हा दावा अमान्य करतानाच अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मागणाऱ्या याचिकांमध्ये काहीच गुणवत्ता नाही, याचिका पूर्णपणे तथ्यहीन आहे। राष्ट्रपतींनी अधिसूचित केलेल्या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या यादीत कोणाला अंतर्भूत करायचं किंवा नाही याचा अधिकार केवळ राष्ट्रपती आणि संसदेला आहे, तो न्यायालयाला नाही। 1950 मध्ये राष्ट्रपतींचा आदेश जारी करण्यात आला त्यावेळी धनगड समाज पूर्वीच्या मुंबई राज्यात म्हणजेच आत्ताच्या महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हता हे याचिकाकर्ते कुठल्याच कागदपत्रांच्या आधारे सिद्ध करू शकलेले नाही। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।